आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुष्पा, पुष्पा काय झालंय? नाही काही नाही नंदाई. पुष्पा, रुद्र मुलगा आहे माझा, त्याचं काही बिनसलं तर ते मला इतरांनी सांगावं लागत नाही. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर कळतं मला ते. काय झालंय? गौरीमुळे डिस्टर्ब झालाय का तो? सांग ना नक्की काय घडलंय. थेरपीच्या वेळी डिस्टर्ब झाला का तो? थेरपिस्ट कडे गौरीचा विषय निघाला का? पुष्पा, रुद्र तर मला काहीच सांगणार नाही, पण माझ्यासाठी जसं रुद्र तसं तू. हो ना, तू तरी माझ्यापासून काही लपवू नकोस रे. पुष्पा. हो नंदे, तेच कारण म्हणून थोडा डिस्टर्ब येतो. त्यांचा विषय निघाला आणि त्याला सगळंच आठवलं. त्यांचा झालेला विश्वासघात, त्यांची सोडलेली साथ, एकमेकांपासून लांब होणं, सगळंच. म्हणून थोडा अस्वस्थ आहे तो. पण तू काळजी करू नकोस, जरा दमलाय, थोडा वेळ झोपू दे त्याला, होईल सगळं ठीक. चेष्टा केलीत माझ्या परिस्थितीची, आमच्या गरजेची. आम्हा गरिबांच्या भावनांचा खेळ करणं किती सोपं असतं ना. तुम्ही पुन्हा एकदा विश्वासघात केलात माझा. मला माफ करा गौरीजी, तुम्हा श्रीमंतांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? तुम्ही पैसे देता म्हणजे समोरच्याशी कसंही वागू शकता असं वाटतं तुम्हाला. समोरच्या माणसाची मस्करी करू शकता, त्याला वाटेल तसं वागवू शकता असं वाटतं तुम्हाला. आपल्याकडे पैसा आहे म्हणजे गरिबांच्या भावनांशी खेळायचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे असं वाटतं तुम्हाला.
अटॅक येऊन गेली बिली की काय रेवती? अग आता मला कोण खायला घालणार? मी कोणाच्या जीवावर उड्या मारणार? आजी रेवती आंटी, रेवती आंटी, तू जिवंत आहेस? किती चांगलं स्वप्न पाहत होते मी, मोडलत ना माझं स्वप्न? मला वाटलं की तू, तुला काय वाटलं? मी गेले वरती, वर जायचं वय तुझं आहे माझं नाही. रेवती आंटी, असं झोपून चालणार नाही, आज आपल्याला महत्वाचं काम आहे. गौरीला पैसे देऊन टाकूया म्हणजे ती रुद्राला कायमचं दूर करेल. यस, होणार आहे का पण ती दूर? तिचं प्रेम पुन्हा जाग होण्याआधी तिला पैसे देऊन टाकूया ना. सुमित, तेवढं पाणी देतोस? काही नाही तुझ्याकडे? पाणी पाहिलंस? पाणी असं अस्थिर असताना ना त्याचा तळ दिसत नाही. अगदी तसंच गौरीच्या मनातला रुद्रवरचा राग असाच अस्थिर ठेवायचा, धकधकता. खोल खोल केलेलं प्रेम तिला सुद्धा दिसणार नाही. अगं पण हे काम करणार कोण? कसे नाही, तू सोडलीस ना तर माझ्याकडे सगळी माणसं कामाची आहे, ती करतील का? कोण ती चंद्रिका? हॅलो, तुम्ही काळजीच करू नका. पैसा फेक आणि तमाशा देख. आम्ही पैसे देण्याआधी जर काही गोंधळ घातलास तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. अहो ते ठेवलंच आहे हो मी लक्षात, पण तुम्ही माझे पैसे विसरू नका म्हणजे झालं. एवढं खोटं बोलले तरी ते पाहिजे का तुम्हाला? अजिबात येऊ देणार नाही मी त्याला आत. काल कसा खोटा खोटा जोकर बनून आणलेला? उगाच मुलांवर असले संस्कार नकोत. आज आलेत ना तर गेट पासूनच हाकलून देणार आहे मी. आणि दादूला पण सांगते त्यांचं येणं बंद कर म्हणून. काय चालले, वाटेल ते बोलताय? लोक वाटेल तसं वागतात आणि मी बोलायचं पण नाही.
मी कोणालाच आत घेणार नाही. गेटवरच उभी राहते. खोटारडा कुठला असा माणूस नकोय मला आश्रमात. येऊच देत नाही आता. चांगलीच खरवडली आहे खपली. आता बघा कशी जखम विरघळते ते. ओ, ते काय खोटाडे नाहीये. असं होय जास्त कळायला लागलं का तुला? हां, ते काल चुकले म्हणून ते काही खोटाडे नाहीयेत. आली मोठी खोटाडेच आहेत ते. बळजबरी आश्रमात घुसतात, वाटेल तसं करतात. मग त्यांना खोटारडे नाही तर काय म्हणायचं? अशा माणसाला ना पोलिसात द्यायला पाहिजे. गप गप, जास्त वटवट करू नकोस. तस पण ना तुझ्या आई त्यांना आश्रमात यायला बंदी घालणार आहे, समजला? बाजूला हो. प्रेमातही असंच असतं बाळा. प्रेम आपली जागा बरोबर बनवतं. जशी तू आणि गौरीजींनी आमच्या मनात आणि आमच्या घरात जागा बनवली आणि आमच्याच होऊन गेला. हाँ बोल भरत. पिट्टी पिट्टी तूच आहेस ना बाळा? काय झालं पिट्टी, तुला कोणी त्रास दिला का? कोणी दिला त्रास? मला नाव सांग त्याच, आपण शिक्षा करू त्याला. कोण आहे तो? तू. आज मी तू असं का केलं? का बोललं आम्हाला? तुला खोटं बोललेलं आवडत नाही ना, तूच का खोटं बोललं? मी काल पुष्पा मामाला लगेच ओळखलं होत. मी त्याला बोलली पण होती की आई रागवेल म्हणून, पण त्याने ऐकलं नाही माझ. रागवली ना ताई? आमचं खरंच चुकलं बाळा. आम्हाला फसवायचं नव्हतं तुम्हाला, फक्त मदत करायची होती तुम्हाला. पण आई खूप चिडली आहे पार्टनर. नाही ऐकणार ती तुमचं, माझ पण नाही ऐकणार. आता मोठी शिक्षा देणार. आता मला तुला कधीच भेटता नाही येणार. मला असं करायचं नव्हतं ग बिट्टी. तू असं केलं नसतं तर
आईचा राग गेला असता आणि मग मन आता नाही जाणार. आपण आता कधीच भेटू नाही शकणार, कधीच नाही. बिट्टी नंदाई, हे रुद्रभाऊजींना काय झालं होतं काही कळलं का? नाही म्हणजे असे का वागत होते ते? अगं आणखी काय होणार, तिथे गौरीचा विषय निघाला आणि दुखावला तो. त्याच मन सुद्धा ना ओल्या मातीसारखं झालंय. जरासा सुद्धा जोर दिला ना तरी जखम खोल होते. हो ना, आणि म्हणूनच रुद्रभाऊजींची खूप जास्त काळजी वाटते. काय बोलावं कसं बोलावं काही कळतच नाहीये. खरंच नंदाई, थेरपी म्हणजे नक्की काय करतात तिथे? अगं खर तर मला सुद्धा ठाऊक नाहीये नेमकं काय करतात. मी एक सुचवू का? आज तुम्ही जाल का त्यांच्या सोबत? म्हणजे आपल्याला नक्की कळेल तरी काय चाललंय तिथे. रुद्र, रुद्र याला काय झालं? रुद्र, रुद्र, रुद्र थांब, रुद्र ऐक ना. ए रुद्र, रुद्र, काय झालं? भाऊजी कुठे गेले असतील? मला सुद्धा काही कळत नाहीये. तर पुन्हा आधीच्या सारखा वागायला नाही लागणार ना ग तू? मला भिट्टीला भेटायचं होतं, जरा दोन मिनिटं भेटतो आणि मी जातो लगेच. भिट्टी, थांबवा गाडी, रुद्रची गाडी आहे ना. का आलात तुम्ही परत? मला बिट्टीला भेटायचं, तिच्याशी बोलायचं होतं थोडा वेळ. तिच्याशी बोलून मी लगेच निघून जाईल. कशाला? काही गरज नाहीये. गरज आहे गौरीची. तुम्ही माझ्यावर रागवला आहात पण त्याचा परिणाम बिट्टीवरही होतोय. अगं लहान आहे ती, मला तिला एकदा भेटू द्या प्लीज. मी आई आहे तिची.
आणि मी तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. तुमच्यामुळे तिला त्रास होतो हे कळत नाहीये का तुम्हाला? मला तिचा त्रास आणखी वाढू द्यायचा नाहीये. गौरीजी प्लीज ऐका माझा. मी म्हटलं हात जोडतो तुमच्या समोर. मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहे. तुमचं वागणं अगदी बरोबर आहे पण प्लीज प्लीज मला भेटू द्या तिला. तुम्ही हवी ती शिक्षा द्या मला. नाही रुद्र सर, आता त्या पलीकडे गेलंय सगळं. मला तुम्हाला शिक्षा करायची नाहीये, मला काहीच करायचं नाहीये. तुम्हाला शिक्षा देणं म्हणजे तुम्हाला सुधारण्याची संधी दिल्यासारखं आहे आणि मला तेही करायचं नाही. तुम्ही जा बरं इथून प्लीज. मला तुम्हाला इथे नाही बघायचंय. मला नको आहात तुम्ही इथे.